जस्ट इमेजिन। वेलकम बॅक इष्टानो, वेलकम बॅक जस्ट इमॅजिनात तुमचे परत एकदा स्वागत। मित्रांनो, माणसाच्या इच्छांना, महत्वाकांक्षांना किती बंधन असावं किंबहुना त्या किती मोठ्या असाव्यात, याला काही म्हणजे असं काही सीमा वगैरे असाव्यात की नाही, म्हणजे आपल्या आशा आकांक्षा या आपल्या साईजीप्रमाणे असाव्यात की आपल्याला पेलतील अशा असाव्यात। आमचं तुमचं माहीत नाही आहे, पण आमचे MLA साहेब विष्णू वाघ यांच्या आशा आकांक्षा त्यांच्या साईजीप्रमाणेच आहेत वाटतं। म्हणजे कसं आहे, ऐका वैका चर्चिलचे प्रोजेक्ट जायका आणि नवीन असोसिएशन पायका। दर महिन्याला मी दोन पुस्तकं लिहिणार, एक कोकणी आणि एक मराठी, आणि दुसरा म्हटलं संकल्प आहे तो या वर्षात मंत्री बनणार। काय महिन्याला दोन पुस्तकं, वर्षभरात मंत्रीपद? आम्हाला एक न्यूजपेपर वाचायला 2 दिवस लागतात। पुस्तक वाचू लिहून काढू 2 महिन्यात, त्यासाठी यावे 7 च्या 8 घरात। आता हे आम्ही तुम्ही ऐकून घेतलं म्हणून आमच्या गोव्याचे वरिष्ठ साहित्यिक माननीय पुंडलिक नायक ते ऐकून घेणार आहेत का ही बंडला, ही पिल्ला? इतिहास आणि मिथोलॉजी आदीमध्ये फरक असा, तो फरक करपाक जाय विष्णू सारखो लेखक। तो फरक करीना पुंडलिक बाब, तो फरक करीना। आणि कित्याक माझे आणि विचार पुंडलिक बाबांचे सदांच मेळटा। कित्याक सांग, साहित्यीक म्हणटा पळय, साहित्य जे आसा पळय, जे आमचे 50 वर्सां पळय आमचे मेळटा विचार। परशुरामान बाण मारलो आणि भूमी निर्माण केली सर, पण विष्णू बाब कितें म्हणटा, तो खंय 2-2 पुस्तकां महिन्यांक बरयतलो खंय? कितें 2-2 पुस्तकां? विष्णूचे आयुष्य कितलें, विष्णूचो अनुभव विश्व कितलें? सारकें सांगला न्हू, होच प्रश्न माझोय आसा। सांगला आहे तुमकां, माझे आणि पुंडलिक बाबांचे विचार सारखे मेळटा। आता CM कितें म्हणटा ते पळोवया, CM हांवें सायडीक बसला की 2-2 पुस्तकां महिन्यांक म्हणजे, आनी मंत्रीपद नाही, महिन्यांक 2-2 पुस्तकां म्हणल्यार अशें चडूच जालें न्हू CM। हय, हांव कितें म्हणटालो, सारखे करीत सारखे। जस्ट इमॅजिन इश्टानो, तुमकां जी गजाल सांगतालो पळय आतां, हांव एक तुमकां सांगू, कोणाचो तरी फोन आयलो, एक मिनीट आं, कोण रे, कोणाचो कोण रे, हॅलो, तामणकर कोण दिसता, हॅलो हॅलो, हां सुदीप तामणकर, हॅलो सांग। हे सोमाराक मातशें मागीर मेळोन ते तिकेटीचे मातशें डिस्कशन करूंक जाय आसले। कसल्यो रे तिकेटी? लोकसभा इलेक्शन काय रे? ओके, सोमारा मेळया, सोमारा। कित्याक जाणा सांगता तुका हांव, आयतारा म्हाजो एपिसोड 7:30, 9:30 आनी 11:30 ऑन एर वता, मागीर आमी सोमाराच मेळया। पण एक सांगू तुका हांव, राग धरचो ना मरे, एक सांगू, हय तूं मरे इलेक्ट जावपा ना, बॅटेज 2-3 करोड कित्याक मोडटा? तुवें सेवींग केल्या न्हू इतले वर्सां, ते फिक्साक घाल मरे, इंट्रस्ट तरी घातलो, आनी बरे भशेन राव, बिजनसान लक्ष घाल, खूब पयशे जोड, सुशेगाद आयुश्य घाले, बॅटेज हेजेर केशी, तेजेर केशी? केन्ना करुया? म्हणजे तुका 2-3 करोड उदकान घालोवपाचेच आसा तर बरें, फायन, तुजे पयशे। आमी एक काम करुया, आमी सोमारा मेळोया, बट सोमारा वीथ सोमरस। काय लोक जस्ट इमॅजिन करीत असता इष्टानो, तुमकां कळ्ळें? जस्ट इमॅजिन इष्टानो, एका फंक्शनाक चीफ मिनिस्टर आवेरतान फुर्ताडो वांगडा गजाली मारतना आमकां दिसलो। आमी जेन्ना आमच्या मायकाचो व्हॉल्यूम मातसो वाडयलो तेन्ना आमकां कितें आयकुपाक येयलें तें पळया। असेंब्लीन तुझो रोल म्हाका खूब आवडलो, तू इंडिपेंडंट आसून सुद्दां चड विजयाच्या नादाक लागूंक ना आनी तेच्या नादाक लागूं नाका। तूं अशें करशी जाल्यार हांव फिशरीज आनी लेबर डिपार्टमेंटाक 50-50 करोड आनीक दिता। इश्टानो CCP इलेक्शन जालें, सुरेंद्र फुर्ताडो मेयर बी जालो, आनी मागीर बाबुशान कितें म्हटलें खबर आसा? When you get kicked, you know, you become most stronger. So we came out victorious and we came out very strong. It is in fact a shame to the chief minister. He should hang his head in disgrace. हे कांयच न्हू, एका फंक्शनाक तर CMच्या मंत्री मंडळांतले खुद्द ताचे मंत्री तेज्या बद्दल कितें उलयताले फाटल्यान, हेच CCP इलेक्शनाच्या विशयाचेर बी?
एक म्हणा घर फिरले काय वाशे फिरतात खरे रे बाबा शी सामकें म्हणजे ओगडायले चीफ मिनिस्टरान काय बरे सीसीपी इलेक्शन जावन पडटले असले सगळे नाव धुळीन मेळयले बाबुशान कितें कितें म्हटले भर पब्लिकान म्हणजे हांव म्हापशेचो बाबूश तो तालिगांवचो बाबूश तुका सांगता सीएमान अशें करपाक जायनासलें काँग्रेसीन गेल्यार बरेंशें दिसता नाका तें मंत्रीपद ओगडायलें मरे आं दिपक यो यो लोक सामके शंक मारतात सीएमाच्या नांवान हांवें म्हळें ताकाच विचारा सीसीपीचें आमी ना ह्या भानगडीन आमचो विष्णू वाघ बरो आनी आमच्या पार्टीचो शिंव बरो आयकोन वजो फाटल्यान उलयतात कितें पळय आयकोन वजो जस्ट इमॅजीन दोस्तों एक ऐसा गाना है जो सुन के आज भी मतलब विजय सरदेसाई और चर्चिल आलेमा घबरा जाते हैं और वो गाना आजकल टॉप 10 में भी है ताकीर ताकीर ताकी 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 रे ए ताकी ओ ताकी हां ताकी 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 रे ताकी ओ ताकी ओ ताकी 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 रे उताकी उदकाची टाकी रे वाटली सगळ्यांक उरले की रे बाकी जस्ट इमॅजीन इश्टानो कॉलेजीन बंक मारपाची सवय फुडें आयुष्यान कशी प्रॉब्लेम करता कशी माल पडटा ती पळयात तारांकीत प्रश्न क्रमांक 1 श्री विष्णू वाघ प्रश्न 2 श्री प्रताप सिंग राणे प्रश्न क्रमांक 3 श्रीमती जेनिफर मोन्सेरात प्रश्न क्रमांक 4 श्री विजय सरदेसाय आणि प्रश्न विचारिल्ले तातूंतले 5 सदस्य गैरहजर रावले प्रश्न विचारपाच्या वेळार ही एक गंभीर गोष्ट असा मुद्दम जावन अशें कोणी करचें न्ही बाकीच्यांकय संधी मेळपाक जाय जाल्यार आपले प्रश्न न विचारले जाता किंवा मुळात घालचे न्ही सभापती सामके भडकले आनी त्यांच्यानी वॉर्निंग दिल्या की सेकंड सेमिस्टरांक त्यांचे सगळ्यांचे मार्क्स कट करतलो म्हणून आनी स्पिकरान स्पेशली विजय सरदेसायाक कॅबिनान आफयलो आनी ताका वॉर्निंग दिली की अशेंच जर चलत रावट हो जर अशें गीण मारपाक लागलो जाल्यार दिवाळीच्या सुटयेन ताका टर्मिनेट करतलो म्हणून जस्ट इमॅजीन आमी पळोवया असेंब्ली स्पेशल सगळ्यांत पयलीं विजय सरदेसायान विचारिल्ले सुदीन दवडीकाराक कांय प्रश्न जे सामके शॉकांत करपी आनी कांय गजाली एक्सपोज करपी स्पीकर सर हांव जाणा जावंक सोदता माननीय भौशीक बांदकाम मंत्री जे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वे सर्वा आसात त्यांच्या फुडल्या असेंब्ली इलेक्शनाक खंय खंय कॅन्डिडेट घालून सिटां जिखपाचो कयास आसा फ्रॉम पत्रादेवी टू मारगांव आनी त्या नंतर पोळे अरे पत्रादेवी तो पळय घेऊन कितें रे अख्खे गोंय तूं काबीज करपाक सोदता काय कितें स्पीकर हांव जाणा जावंक सोदता की मिनिस्टर एक्झॅक्टली खंयच्या खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीनी आपले कॅन्डिडेट घालतले कारण ऑलरेडी त्यांचो झेंडो प्रियोळ धवळी आणि ह्या फावटी फोंड्या लागलेलो आसा आम्ही बाणावले घेतला सावड्डे सावड्डे कुडचडे केपे 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 सावड्डे केपे केपे तो ना वास्को अरे तू सरकार करपाक सोदता काय काबार करपाक उठला रे स्पीकर जर कितें करता परिवर्तन सरकारान दाबोलीं बाणावली नुवें बाणावली मारगांव सावर्डे परत मोविंद सांगे तूं उलयतालो केपे केपे पयली कित्याक घेता शिरोडा चल मरे फोंड्या मातशें फुडें मारता आनी मडगांव पणजे कुडतरी सांगांद्रे परवरी फातोर्डा बी उरला ते थंय घाल मरे थंय आणखी रावता थंय घाल मरे हांची आमकां उडय मरे सामकेच रस्त्यार ओ माय गॉड शी सगळ्यो कॉन्स्टिट्युएन्सी इतल्यो सारकी इतले म्हण कितले तरी लिमीट आसचे आसूं इश्टानो हेज्या फुडें टायम फॉर सम लायट लायटर मुवमेंट्स फ्रॉम असेंब्ली अशें बरें जाणा आमचे आमची कोंकणी स्टायलीन सांगया असेंब्लीन असेंब्लीन जालेले कांय खाजी हे तुमच्या मुखार हाडटा ते डिपार्टमेंटूच मातशें आर्चीव जालां भितरले लोक आपूण फॉसिल्स असल्या भशेन वागतात तांकां हांवें सांगलें एक्टिवेट जाय पूण ते तशेंच स्लो मोशनान आमच्या घरा एक वामन मेस्त येतालो तो दर वर्साक एक 2-3 येतालो ताका पयशे कमी पडले की तो येतालो
चार पांच खिडक्यो दोन तीन दरवाजे करून मेकळो जातालो परतो वतालो नाच जातालो सगळीं घराची दोन तीन हे जनेलां अजुनूय इनकम्प्लीट आसा तो गेलो तुजी जजमेंटा बरोबर आहा काय चूक आहा ते आसा किंवा लोकांनी जजमेंट घेवचे पण तो दर वर्साक एक दोन तीन म्हयने येऊन ती कामां करतालो पण एक सांगता ताणे केल्लें काम अजुनूय टिकला मी मुख्यमंत्री आशिल्ले 39 आमदारूय म्हजे चडले म्हणजे तो शब्द वापरपाचो न्ही म्हाका णवेन धावेन आसतना विचारलेलें तूं कितें जातलो जाल्यार हांव एक उत्तर परफेक्ट सांगतालो इंजिनियर जातलो म्हणून म्हाका याद जाता आमचे कडेन एक ज्योतिशी येतालो तो आवयचो फेवरेट आशिल्लो विसवणाची बी पोस्तां ताका बरी मेळटाली देवणी म्हाका कारण मागीर समजलें तो हळू केन्ना केन्ना आमकां विचारतालो बाब तूं कितें शिकतलो हांव ताका इंजिनियर जातलो म्हणून घेतलें आवयक कुंडली बरोवन दिल्ली हो पोर इंजिनियर जातलो म्हणून आवय खूश पोस्तां व्हडलीं नुस्त्याची ताका धाकटी आमकां तो घरांतलो रिलेशनांतलोच तो हे न्ही पयशाचे हे न्ही पण तो बरो आशिल्लो ताणें खूब सांगलेल्यो गजाली खऱ्यो आल्या आतां हांव नकळो म्हाका विचारून तो ते बरयतालो की ताणें बरयल्या म्हणून हांव जालो हांव नकळो आं पळोवचें पडलें वचून हातचें पडलें पण एक आनी एकटो हांगा आसा ताणें म्हाका सांगलेलें तूं आमदार जातलो आनी चीफ मिनिस्टर जातलो म्हणून एकट्यान सांगलें आनी बरोबर सांगलेलें तशें जालां श्री विजय सरदेसाय थोडो इन लायटर वेन म्हणटा म्हणजे इफ दे डू इट विथावट परमिशन देन दे कॅन डू इट युअर्स मायंड एवरी वन्स बट ऑफिशियली एटलिस्ट दॅर नो पॉलिटिशियन इज बींग टॅप अँड आय डोंट बिलीव इन दीस टायप ऑफ टॅपिंग कितलो वेळ तूं टॅपिंग केलो आनी एक डिसएडवांटेज सांगता आतां तुजो फोन समजा टॅप केलो म्हणजे हांव केला म्हूण सांगिना कळपाक सांगता तूं अर्द अर्द वर फोनाचेर उलयता हय आयकत बसतलो ना वेन एवर समटायम आय ट्राय टू कॉन्टेक्ट हीम हीज फोन इज ऑलवेज एंगेज म्हजो एक्सपिरियन्स सांगता ही इफ यू ट्राय टू कॉन्टेक्ट हीम यू ट्राय आफ्टर हाफ एन अवर डायरेक्टली बिकॉज ही टॉक्स नॉट ऑन फोन टच बरो न्हय टच आतांचो न्हय फोन तो टच ना टच आहा असो दिसता खूब कडेन दिसता हाऊसानूय दिसता टच ना आसली ते उलोवचें टच ना म्हणून फोन लागना न्हय इश्टानू ह्याच बरोबर आमचो जस्ट इमॅजीन आयज हांगा आमी सोपयता मेळया फुडल्या आयतारा 7:30 9:30 आनी 11:30 टायमींग विसरो नाका आनी तुमकां जर कितें सांगपाचें आसत म्हाका जाल्यार तुमी म्हाका मेल करूं शकता features@prudentmedia.in आनी फुडल्या आयतार मेरेन तुमचो इश्ट परेश परब म्हणटा तुमकां बाय बाय देव बरें करूं आनी पळयत रावा प्रुडंट मिडिया आनी ताचेर येवपी जस्ट इमॅजीन बाय आनी ते टाकी टाकी सोंगां पळय ताची सिडी काडून मरे विकपा जाय खबर आसा तुका कितें जस्ट इमॅजीन Just imagine.